इंडोनेशियाच्या चलनी नोटावर गणपतीची चित्र आहे नोटांवर काळजीपूर्वक पाहिली तर त्यावर एका बाजूला हिंदू देवता गणपती आणि एका व्यक्तीचं चित्र छापलेलं आहे ही नोट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली छापण्यात आली होती शिक्षण या संकल्पनेवर ती आधारित होती इंडोनेशियात गणपतीला बुद्धी आणि ज्ञानाची देवता समजली जाते त्यामुळं अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही गणपतीचा फोटो लावलेला आढळून येतो इंडोनेशियातील नोट्यावर गणपती बाप्पाबरोबरच तेथील राष्ट्रीय नायक हजार देवंतरा यांचाही फोटो आहे ते त्यावेळी त्यांनी शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळवण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती भारताचे चलन हे रुपया आहे तर इंडोनेशियाचे चलन रुपियाह असून तिथल्या वीस हजारांच्या नोटेवर भगवान गणेशाचा फोटो आहे आशिया खंडातील बहुतांश चलन घसरत होते सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आली होती त्यावेळी इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्यांना कोणीतरी गणपतीचा फोटो नोटावर छापण्याचा सल्ला दिला इंडोनेशियाने असं केलं आणि तो देश आर्थिक संकटातून सावरला ही कहाणी तिथे सांगितली जाते इंडोनेशियामध्ये गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे देशातील काही भागात चोल वंशाचे शासक होते तेव्हा तेथे अनेक मंदिराचे निर्माण करण्यात आले होते ज्ञान कला आणि विज्ञानाची देवता म्हणून भगवान गणेशाची पूजा केली जाते त्याचमुळं इंडोनेशियातील नोटांवर गणेशाचा फोटो दिसतो शेरवरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील